सगळे आयोगाचा मुद्दा या वेळेस वाढले तर हा काही असा भाषणाचा किंवा एक मी काही अभिप्रेत करतोय तुमच्यासमोर असा विषय नाही आहे. तर मी माझा प्रवास जो आहे गेल्या 4-5 वर्षातला जो एक कोकणातला तरुण जो इथे याच श्रीराम वाचन मंदिरामध्ये एस पी के कॉलेजला असताना यायचा मर्गाचारांना चांगलंच माहिती आहे. त्यांनी मला बऱ्याचदा वक्तृत्व स्पर्धांमध्ये पुढे येण्यासाठी सुद्धा पुढे केलं होतं. तर या सगळ्या गोष्टीतूनच शिकत गेलो आणि बदलणारं कोकण गेल्या 15 वर्षामध्ये जे बघितलं त्यातून एक विचार निर्माण झाले. त्यातून एक स्वतःची विचार करण्याची पद्धत थॉट प्रोसेस झाली आणि त्यातूनच जे काही काम करतो आहे किंवा जो काही आता आहे तो विचार माझा आहे. खरं तर पर्यावरण आणि माणूस ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. त्या वेगळे करणारी लोक आपल्याला ते भासवतात कारण त्यांना पर्यावरण नष्ट करायचं आहे. आता ते पर्यावरण आणि माणूस हे वेगळं नाही आहे हे समजून घ्यायला कुठली पुस्तकं वाचायची गरज नाही. आपल्याच गावाकडे आपल्याच कोकणाकडे जर आपण अगदी बारकाईने बघितलं तर आपल्याला या निसर्गाच्या चक्रामध्ये एकरूप झालेली त्यामुळे झालेली माणसं आपल्याला दिसतील. जी माणसं आपल्या चिखलामध्ये माखलेली आहेत, जी माणसं आपण बैलाने नांगरणी करताना कोकणामध्ये बघितली, ज्यांना चळणीचे मासे पकडताना आपण बघितलं, ज्यांना हिवाळ्यामध्ये वाहत्या नदीमध्ये क्यू लावून मासे धरताना बघितलं, ज्यांना वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावरती रापणीचे मासे लावताना बघितलं, अगदी चित्र खानोळकरांच्या कुंडुऱ्यापासून ते जयवंत नळवींच्या चक्रपर्यंतच्या त्या एकंदर सगळ्या प्रवासात आपल्याला ज्या ठळक कोकण दिसतात, मधुमंगेश कर्णिकांच्या लेखांमध्ये जे कोकण दिसतात ते आपण सगळ्यांनी अनुभवलंय, सगळ्यांनी बघितलंय. पण गेल्या 15-20 वर्षांमध्ये विकासाचं जे वारं वाहतं आहे त्याच्यामध्ये आपण आपली मूळ जीवनशैलीपासून दूर जातो आहोत आणि ह्या जो विरोधाभास आहे तो आपल्याला सतावतो की माणूस आणि पर्यावरण वेगळं आहे ते आपलं मन मानायला तयार नाही. मित्रांनो, पर्यावरण हा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेस आपल्या समोर काय उभं राहतं तर कोकणातला माणूस म्हणून माझ्यासमोर सह्याद्री आणि समुद्र याच्यातला एक सुंदर प्रदेश उभा राहतो. आपण जरी कोकणातले असलो तरी आपण आपल्या गाव सोडून बऱ्याच कमी गोष्टी फिरलेलो असतो. म्हणजे फार फार तर मी सावंतवाडीचा असेल तर मी वेंगुर्ल्याला गेलेलो असेल पण दोडामार्गला कदाचित माझे मी गेलेलो नसेल कधी आयुष्यात किंवा मी देवगड इथली कातळशिल्प कधी बघितलीच नसेल. पण मी ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो ज्या निसर्गाच्या सान्निध्यात राहतो त्याच्यासोबतची माझी नाळ जोडलेली असते ती नाळ ज्यावेळेस आपण शहरांमध्ये जातो ती त्यावेळेस ती तुटलेली जाणवते. आणि माझ्या बाबतीत सुद्धा हेच झालं. मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला 4 वर्ष औरंगाबादमध्ये होतो त्यावेळेस माझी सावंतवाडी, माझ्या वेंगुर्ला, माझा दोडामार्ग, माझा मालवण हे सगळं मी फक्त सोशल मीडियावरती बघायला लागलो आणि त्यावेळेस जाणवायला लागलं की आपण कुठेतरी तुटलोय आपल्या मातीपासून. आपल्याला हे कधी करायचंच नव्हतं. म्हणजे आपण फक्त वाहत गेलो, प्रवाहासोबत पुढे पुढे जात गेलो. आपल्याला कोणीतरी ढकलत होतं की तू करिअर कर, तू पुढे जा, तू पैसे कमव आणि या भांडवलशाहीच्या दुनियेत आपल्याला फक्त पैशावर आधारित सुख ही डेफिनेशन लोक सांगत होते. पण कधीतरी मी विचार केला, मागे गेलो 15-20 वर्ष माझ्या बालपणात गेलो, माझं गाव बघितलं, अगदी सह्याद्रीच्या कृषीत त्या मांगेरीत माझं बालपण गेलं ज्या ठिकाणी तिलारी नदीचा एक सोर सुगम पावतो. तर माझ्या आयुष्यातल्या किंवा आपल्या प्रत्येकाच्या म्हणा आयुष्यातल्या सगळ्यात बेस्ट आठवणी, सगळ्यात सुंदर आठवणी ह्या आपल्या बालपणीच्या कोकणातल्या आठवणी आहेत. आणि ज्यावेळेस आपण अगदी शाळेत सुद्धा जेव्हा बाहेर पडायचो त्यावेळेस तो तिलारी नदीचा उगम डोळ्यासमोर दिसायचा. त्यावेळेस हा माहिती नव्हतं की तो उगम आहे, अगदी निसर्गाबद्दल अशी वेगळी माहिती नव्हती, फक्त जगण्यासाठी निसर्ग आहे हीच माहिती होती की समोरच्या भात शेतीमध्ये जे भात पिकतं ते मला खायचं आहे. या आजूबाजूच्या जंगलामधल्या पक्षांची शिकार आज जो एक महत्वाचा मुद्दा मांडला जातो की शिकार हा कोकणी माणसाने प्राणी संपवलेत का तर नाही, कोकणी माणसाने प्राणी राखलेत, कोकणी माणसाने त्याचे जे रिच्युअल्स आहेत त्यांनी जी गावराहाटी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या परंपरा जपल्यात त्याच्यातूनच ह्युमन आणि नेचरचं एक छान रिलेशन जे आपण लहानपणापासून बघत आलो, लहानपणापासून जे दिसत आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मिस करतो ज्यावेळेस आपण आपल्या गावापासून दूर जातो, आपण शहरांमध्ये जातो आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या मातीची ओढ निर्माण होते. हे जितकं लवकर कळतं आपल्याला आणि जितकं लवकर आपण स्टेप बॅक घेऊ शकतो तितकं आपण करायला हरकत नाही. किंवा तो प्रयोग मी माझ्या आयुष्यात केला. 2018 साली मी पहिल्यांदाच
सावंतवाडी तालुक म्हणजे गाव इकडे आहे सावंतवाडीच्या जवळ सांगली म्हणून, तर त्यावेळेस एक डोळ्यामध्ये कोकण जे 15-20 वर्षापूर्वी बघितलेलं आणि आत्ता कुठेतरी कळण्याचा डोंगर खचतो आहे, कुठेतरी हायवे येतो आहे, कुठेतरी कोणीतरी आपल्याच नदीतली वाळू काढतो आहे, कोणीतरी ब्लास्ट करतो आहे मोठा आणि नदीतले खडक पडून त्याची क्रशर करून रस्ते बनवतो आहे, आणि ह्या सगळ्यांचं उत्तर काय? तर तुमच्यासाठी आम्ही विकास घेऊन येतो आहे. हा नेमका विकास कसला विकास? कारण त्यावेळेस आपण बाहेर मुंबई पुण्यात औरंगाबाद अशा ठिकाणी जाऊन राहिल्यानंतर लक्षात आलं की ही जिथे विकास आहे तिकडे भिकारी लोक आहेत, जिकडे विकास आहे तिथे लोकांना खाण्यापिण्याच्या अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आज दिल्लीसारख्या ठिकाणी ऑक्सिजन चांगलं मिळत नाही, म्हणजे हवा शुद्ध राहिलेली नाही, पाणी चांगलं नाही आहे, रिसोर्सेस संपत चालले. आणि मग आपण कोणता विकास देऊ इच्छितोय? आणि मग मला माझ्या जगण्यातली माझ्या आयुष्यातली कोकणी माणसाच्या जगण्यातल्या आनंदाचा अर्थ करण्याची गोष्ट आठवते, ज्याला आज भूतान सारखा देश इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस किंवा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स या नावाने प्रमोट करतात. आनंदाचं अर्थकारण की आपल्याकडे भलेही कोकणी माणसाच्या खिशात तेव्हा पैसे नव्हते, त्याच्याकडे फार मोठे बंगले नव्हते, गाड्या नव्हत्या, पण त्याच्या जगण्यातला आनंद हा जगातला सर्वोच्च आनंद होता आणि तो आनंद आज गावांमधून हरवत चाललेला आहे, ज्याला आपण हॅपीनेस इंडेक्स म्हणू शकतो. आणि जर आपण हॅपीनेस इंडेक्सला जर आपल्या विकासाचं मोजमाप ठरवलं नाही तर येत्या काळात आपण कितीही पैसा कमवला आपण कोकणासारखा भाग पुन्हा निर्माण करू शकत नाही. हे इरिव्हर्सिबल चेंजेस जे आपण करतो, कळण्याचा डोंगर पुन्हा येऊ शकत नाही, कडीने फोडलेला निगुड्यासारखा गाव पुन्हा आपल्या या कोकण भूमीमध्ये तयार होऊ शकत नाही, काढलेली वाळू पुन्हा येऊ शकत नाही, मेलेले मासे पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. म्हणजे आपण एकीकडे आपल्या जगण्याचा आपल्या आनंदाचा एक भागच हरवत चाललो आहोत. हे ज्यावेळेस कळालं त्यावेळेस अगदीच गाडगे समितीचा अहवाल वगैरे फेटाळला होता आणि या सगळ्यातून कोकण जात होतं. म्हणजे 2009-10 साली ज्यावेळेस आम्ही 9वी-10वीमध्ये होतो, एका अशाच शाळेच्या सहलीसाठी म्हणून आम्ही कुडाळ त्या साईडला चाललो होतो, धामापूरच्या साईडला. त्यावेळेस तिथल्या चौकामध्ये एका राजकारणी त्यावेळेच्या पुढाऱ्याचा ओढा लागला होता की गाडगिळी समितीला विरोध करा. एक पौगंडावस्थेतला एक शाळेकरी मुलगा विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस आपण या बोर्डाकडे बघतोय, एक राजकारणी हात पुढे करून सांगतो आहे की ह्या गाडगिळी समितीला विरोध करा म्हणून, त्यावेळेस त्याचा अर्थ मला काय कळतो? त्याचा अर्थ मला समजावणारी माणसं मला काय सांगतात की हा गाडगे आपल्या कोकणाचा विकास नको आहे म्हणतोय. जो गाडगे माझ्यापर्यंत पोहोचला तो असा होता, जो गाडगे मी आता वाचला, जो जो निसर्गाला एक राखण्यासाठी एक चांगला अहवाल ज्या माणसाने तयार केला तो अहवाल म्हणजे आपलं जगणं होतं, वेगळं काही नव्हतं. गाडगिळ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये विकास नको म्हणाले नव्हते, गाडगिळ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये विनाशकारी विकास नको, कोकण हा इको सेन्सिटिव्ह आहे किंवा नाही हे तुमचे कागदपत्र ठरवणार नाही, कोकण हा इको सेन्सिटिव्ह आहे हे इव्हन गाडगिळ्यांचा अहवाल पण ठरवणार नाही, कोकण हा इको सेन्सिटिव्ह आहे हे पाऊस ठरवणार. आणि त्या ठरवलं पावसाने 2-4 वर्षापूर्वी झोंबे गावामध्ये लँडस्लाइडिंग झालं, 2 वर्षापूर्वी चिपळूणमध्ये पूर आला आणि अशा घटना अगदी केरळमध्ये, केरळ हा सुद्धा सह्याद्रीच्याच पट्ट्यातला भाग आहे आणि ह्या घटना हळूहळू वाढत चालल्या. आत्ताच रिसेंटली जोशीमठ मध्ये जो प्रकार झाला आहे तोच प्रकार 2-3 वर्षापूर्वी शिरसिंग या गावात झाला होता, गोठेवाडी या गाव खचला होता. तर ह्या गोष्टी तेवढ्या फोकसमध्ये नाही आल्या, पण ह्या गोष्टी ह्या आपल्या रियालिटी आहे आणि यातून कुठेतरी आपण आपलं आपलं तरुण आपण आपली व्यवस्था जाते आहे. पण कुठेतरी हे सगळं होत असताना कोकणातला माणूस सुद्धा जो कोकण सोडून गेला आहे त्याला हे कुठेतरी माहितीच नाही आहे की आपण नेमक्या कोणत्या विकासाच्या दिशेने धावतो आहे. पर्यावरण संवर्धन ही माझी जबाबदारी नसून मी माझी जीवनशैली कशी छान ठेवून पर्यावरण राखू शकतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे, जो की कोकणी माणसाच्या आयुष्याचा एक महत्वाचा गाभा मानला जातो. आता एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया की एक आपल्याला जर घर बांधायचं आहे, एक जर घर बांधायचं आहे तर आजच्या घडीला आपल्याला काय काय गोष्टी लागतात, आपल्याला आजच्या जर कन्स्ट्रक्शन मटेरियलचा जर आपण विचार केला तर आपल्याला वाळू लागेल, चिरा लागेल, किंवा आपल्याला या पट्ट्यातले आत्ता जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे ते स्टील आलेलं आहे, पत्रे आलेले आहेत किंवा अशा गोष्टी. पण 20-30 वर्षापूर्वी कोकणातला माणूस जी घरं बांधत होता, जी घरं आजही चांगली शाबूत आहेत, जी घरं 200-300 वर्षांपूर्वीचे वाडे आजही शाबूत आहेत, त्या घरांचं कन्स्ट्रक्शन मटेरियल काय होतं? तिथलीच माती, तिथलीच आयना किंदळाची लाकडं किंवा फणसाचं लाकूड किंवा जांभळाचं लाकूड, तिथल्या इकॉलॉजीला सूट असलेल्या गोष्टी, तिथल्याच एन्व्हायरमेंट फ्रेंडली गोष्टी वापरून तो माणूस निसर्गाचं घर नाही तर घरटं बांधत होता.
कारण त्याला वाळवी येत होती. ज्या गोष्टीला वाळवी येते ती गोष्ट निसर्गातली असते, ती गोष्ट जिवंत असते आणि आपण तीच वाळवी सातेरीचं मंदिर म्हणून पुजतो. तीच सातेरीमध्ये मधमाशी राहते जी मधमाशी आपल्या पॉलिनेशन मधून आपल्यालाच काजू द्यायला मदत करते. हा इतका आपण निसर्गाला निसर्गपूरक संस्कृती त्या सातेरीला पुजणारे आपल्याला आपण लोक आज घराला वाळवी लागते आहे म्हणून मातीचे घर नको व्हावं असं म्हटलं. ज्या जिवंत घरांमध्ये आम्ही राहिलो, ज्या जिवंत घरांमध्ये राहून आपण कोकण आजमावलं अनुभवलं तेच आपण पुढच्या पिढीला देत नाही आहोत. आणि मग एक महत्वाची गोष्ट आपल्या डोळ्यासमोर राहायला लागते ती म्हणजे पर्यटन, की लोक पर्यटनातून ह्या गोष्टी अनुभवायला आता कोकणात यायला बघतात. की मातीच्या घरामध्ये राहायचं आहे, सारवलेलं खळं पाहिजे आहे लोकांना, चांगलं कोकणी जेवण पाहिजे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पर्यटकांच्या रिक्वायरमेंट बनतात. पण आपण खरंच ती जीवनशैली आता कोकणात जगतोय का? किती जण आज कोकणात नाचण्याची भाकरी मुंगिया लावून खातात? आपल्या लाईफ मधला रिचनेस आपण हरवत चाललेलो आहोत, आपण आपल्या लाईफ मधलं सुख हे हरवत चाललेलो आहोत. कोकणामध्ये वडापावाची गाडी दिसण्याऐवजी कोकणामध्ये नाचणीच्या भाकरीला मुंगिया लावून खायला आपण जर पर्यटकांना शिकवलं तर मला वाटतं आपलीच नाचणी चौकुलची आणि आपल्याच भेंड्याचा मुठिया ह्या अशा गोष्टी त्यातून प्रमोट होतील आणि कोकण प्रमोट करायला बाहेरच्या माणसाची गरज लागणार नाही. मुळात तरी आपण किती जगतो कोकण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आज मी एका प्रकल्पावर काम करतोय की म्हटलं मातीचे घर आपण वाचूया, त्याच्यासाठी मी एक मांगर फार्मसी म्हणून एक 2 वर्षांपूर्वी एक संकल्पना डोक्यात आली की बरेचसे कोकणातले आता मांगर पडीक होत चाललेले आहेत. म्हणजे मांगर म्हणजे आपल्या शेतातलं घर किंवा आपल्या मूळ घराव्यतिरिक्त एक ज्या मातीचा घर असतात आणि त्याची रचना सगळीकडे वेगळी आहे. म्हणजे चौकूरच्या बेरडकेवाडीत गेला तर तिथलो मांगर ह्यो कारवीपासून तिथल्या कोलवाच्या वाडे म्हणतात ते का, म्हणजे जे तांबेड येते त्या सड्यांवरती त्याचा वापर करून बांधले जातात, शेणाने सारवले जातात, त्याचा मातीचा वापर होतात. जरा आपण खाली उतरलो म्हणजे शिरशिंगे म्हणा किंवा या सगळ्या पट्ट्यामध्ये तळकोकणाच्या भागामध्ये उतरलो तर आपल्या लक्षात येईल की या भागामध्ये आपल्याला माती आणि लाकूड याचं कॉम्बिनेशन असलेले मांगर दिसून येतात. जरा आपण पुढे गेलो कोस्टल लाईनला गेलो तर तुम्ही खवण्याच्या सड्यावरती जावा किंवा रेडीच्या सड्यावरती जावा किंवा मुचेवाडच्या सड्यावरती गेला तर तुम्हाला तिथले मांगर हे जे आपण तरपा म्हणतो किंवा जे छोटे छोटे चिऱ्यासारखे लॅटराइटचे खडक असतात ते आणि माती आणि अगदी उंची त्यांची कमी असलेले मांगर आपल्याला दिसून येतात. अगदी आपण देवबाग तारकर्ली सारख्या अगदी कोस्टलला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अगदी जशा मच्छीमारांच्या झोपड्या असतात, अगदी नारळाच्या झाडापासून नारळाचे झावळं वापरून अशा पद्धतीचं आपल्याला ते आर्किटेक्चर दिसून येतं. तर हा जो चेंज आहे, हा जो इकॉलॉजिकल चेंज आहे कोकणाचा आणि त्याच्याबरोबर बदलती जी जीवनशैली आहे ती जीवनशैली आपण जर पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना दिली तर आपण खऱ्या अर्थानं कोकण प्रमोट करू शकतो. या हेतूने मी एक मांगर फार्मस्टे या संकल्पनेतून एक शेतकरी मला भेटला, त्याच्याबरोबर ही संकल्पना आपण चालू केली की त्याचा एक जुना मांगर होता आणि तो शेतकरी या अशा पद्धतीची जीवनशैली अजूनही जगतो आहे आणि त्याला एक त्याच्याकडे पर्यटक आपण घेऊन जायला सुरुवात केली. त्याचा इम्पॅक्ट असा झाला की तो मांगर ही जी जीवनशैली म्हणून काही 1-2 वर्षातच बऱ्यापैकी त्याला चांगला ग्राफ त्याचा वाढला, लोक यायला लागले. आता आपण विचार केला की या मांगरासारखे अजून काही मांगर शोधावेत आणि आपण अजून काही लोकांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करावं जे खऱ्या अर्थानं अशी जीवनशैली जगतात किंवा यांचे मांगर आहेत जे ते आता पाळणार आहेत ते आपण थोडे वाचवावेत आणि त्यातून पर्यटन एक आर्थिक काहीतरी रोजगार त्याच्यातून निर्माण करावा. पण आज अशी परिस्थिती आहे की मांगर हे आता हळूहळू संपुष्टात येत चाललेले आहे आणि कोणी तसं जीवन जगायला तयार नाही. हा आम्हाला आता सगळ्यात मोठा झाले जो इम्पॅक्ट दिसतोय की आपण एकीकडे म्हणतो की कोकणात पर्यटन यायला पाहिजे, हा आपला बेसिक एक सगळ्यात विकास यायला पाहिजे तर शाश्वत विकास आणि काय तर पर्यटन. पण मग पर्यटन यायला पाहिजे म्हणून आम्ही जे मांगर शोधायला जातो ती माणसं म्हणतात आम्हाला इथे आता असं जगायचंच नाही, आम्हाला आता जायचं आहे शहरांकडे, आम्हाला सिमेंट कॉन्क्रीट आणि आम्हाला चिऱ्याच्या मोठमोठ्या इमारती बांधायच्या आहेत आणि आम्हाला आता आमचं गाव म्हणजे दुर्गम, आमचं गाव म्हणजे डोंगरा, अविकसित, मागासलेलं असं वाटतं आहे आणि मग ही जीवनशैली आपण देणार कोणाला? मग ह्याचा फायदा घेतात कमर्शियल टुरिझमवाले की जे तुम्हाला बीच साईडच्या हॉटेल्स रिसॉर्ट्स प्रमोट करतात, जे तुम्हाला लक्झरी घेऊन पर्यटन करतात आणि त्यात ते पैसा कमवतात. पण मग जर आत्ता आपल्याकडे जर पर्यटनासाठी जर आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, कोकण आपलं आहे, तर मग आपण याच्यामध्ये काय उतरत नाही आहोत हा जो प्रश्न आहे तो आपल्या गावातल्या लोकांनी स्वतःला विचारायला हवा की मी जे जीवन जगतो आहे ते कोकणातलं जीवन आहे का? मी जे खातो आहे ते कोकणातलं खाद्यपदार्थ
जीवनशैलीत जर आपण जगत नसू तर मग मी पर्यटन काय करणार? बऱ्याच जणांना पर्यटनात काम करायचं आहे, बऱ्याच जणांना कोकण प्रमोट करायचं आहे, पण खूप कमी जणांना ते जगायचं आहे. तर ज्यांना ते जगायचं आहे त्यांना आपण पर्यटकांशी कनेक्ट करून जर दिलं तर खऱ्या अर्थानं काही जीवनशैलीवरती आधारित मॉडेल्स उभे राहतील. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा येतो की आपला जो तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला आता ज्या आपल्या सोशल मीडिया असेल, टीव्ही असेल आणि ज्या ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यातून आपण शहरांकडे आकर्षित होतो आहोत आणि आपल्या मूळ जीवनशैलीपासून आपण दूर चाललेलो आहोत. तर ही मूळ जीवनशैली किती चांगली आहे, ती किती शाश्वत आहे, त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी आपण घेऊ शकतो, आपण त्यातल्या काही गोष्टी घेऊन मॉडर्न टेक्नॉलॉजी सोबत त्याला कसं ब्लेंड करू शकतो, ह्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर याच्यासाठी काही संस्था आहे. आजच मी एका चांगल्या एका फॉर्मला व्हिजिट दिली. पांडुरंग राणे म्हणून एक गृहस्थ आहे आपल्या कुडाळमध्ये आणि त्यांनी बऱ्याचशा साऊथ इंडियामधल्या मड आर्किटेक्चरचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेऊन ते मातीची घरं बांधण्यावरती फोकस करतात. तर त्यांनी थनल म्हणून एक इन्स्टिट्यूशन आहे, ऑरोविले म्हणून पॉंडिचेरीमध्ये एक संस्था आहे, साधना फॉरेस्ट म्हणून एक संस्था आहे. तर या ठिकाणी जाऊन त्या 50-60 वर्षाच्या माणसाने 10-15 दिवस व्हॉलिंटिअरिंग केलेलं आहे. आता ही जी व्हॉलिंटिअरिंगची कन्सेप्ट आहे की मला तुमच्याकडून शिकायचं आहे, याच्यासाठी मी तुमच्याकडे येऊन काम करणार, तुमच्याकडे राहणार, त्याचे मी तुम्हाला काही मोबदला देणार कारण तुम्ही मला हे सगळं शिकवणार आहात. जसं आपण शाळेत शिकतो म्हणून आपल्या शिक्षकांना गव्हर्नमेंट पगार देतं, त्याच अशा प्रशिक्षण संस्था आहेत ज्या तुम्हाला शिकवतात, व्हॉलिंटिअरिंग देतात, म्हणून आपण त्यांना काही मोबदला द्यायचा असतो आणि त्यातून जे नॉलेज घेतलं आपण घेतो त्यातून आपण आपल्या भागामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्यांनी एक छान मॉडेल डेव्हलप केलं आहे, ते आता कार्बन फुटप्रिंट या कन्सेप्टवर काम करत आहेत की आपलं जे कार्बन इमिशन आहे, आपण कार्बन इमिशन इतकं जास्त करतोय सध्या की आपण जी गाडी वापरतो, आपण ज्या गॅजेट्स वापरतो, आपण ज्या चैनीच्या वस्तू वापरतो, ह्या सगळ्या निसर्गाला उद्ध्वस्त करूनच तर तयार झालेल्या आहे. एकीकडे आपण मायनिंगला विरोध करणार आणि दुसरीकडे आपण त्यातूनच आलेल्या वस्तू वापरणार ज्या की काही वेळा वापरणं अपरिहार्य आहे, पण गावात राहून आपण त्याला कुठेतरी न्यूट्रल करू शकतो आणि ती न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला एक आपली जीवनशैली आहे. त्या जीवनशैलीचा आपण जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा की गावामध्ये आपण स्वतःचं जर पर्यटन मॉडेल उभं करायचं असेल तर आपल्याला आधी आपल्या गावाची इकोसिस्टीम काय आहे हे समजून घ्यायला हवं. कोकणातली सगळीच गावं काही सारखी नाही, काही जसं मी म्हणालो काही सह्याद्रीच्या माथ्यावरची चौकुळ आंबोलीसारखी गावं आहेत जिथून आपल्या नद्या जो पाऊस आहे तो सगळ्यात जास्त सह्याद्रीच्या माथ्यावरती पडतो आणि आपल्या नद्यांचं उगम होतं. त्यानंतर सह्याद्रीच्या खोऱ्यातली गावं येतात ज्याला आज आपण आपल्या पट्ट्यात म्हणतो तर सावंतवाडी दोडामागच्या वाईल्ड लाईफ कॉरिडॉर किंवा कोकण सह्याद्री पट्टा ज्याला आपण म्हणतो. तर या भागामध्ये गावं आहेत. पुढे गेलो तर आपण जिथे नदी आणि समुद्राचे संगम होतात असे बॅक वॉटर्सची विलेजेस आहेत की जिकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मासेमारीचं कल्चर बघायला मिळतं आणि तिकडे मॅंग्रोव्ज मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आपली कोस्टल इकोसिस्टीम किंवा मरीन बायोडायव्हर्सिटी. तर एकाच ठिकाणी एकाच जिल्ह्यामध्ये एकाच भागामध्ये सगळ्या प्रकारच्या जवळपास फक्त आपल्या जिल्ह्यात बर्फ पडत नाहीतर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम्स अगदी जवळजवळ आहे. म्हणजे विदिन 50 किलोमीटर तुम्ही जर तिलारीपासून सुरू केलं आणि जर तुम्ही 1.5 तासामध्ये तुम्ही अगदी तिलारीपासून शिरोड्यापर्यंत प्रवास करत तुम्ही या सगळ्या इकोसिस्टीम्सचा अभ्यास करत अख्खा दिवस तुम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये फिरण्याची मजा घेऊ शकता, आनंद घेऊ शकता, अभ्यास करू शकता आणि हे आपल्या जिल्ह्याचं वेगळेपण आहे. आणि या एकाच जिल्ह्यामध्ये आपल्याला अगदी डॉल्फिन पण दिसू शकतो आणि त्याच जिल्ह्यामध्ये थोडंसं 1.5 तासावरती गेल्यानंतर केंद्राच्या व्हॅलीमध्ये आपल्याला पट्टेरी वाघ सुद्धा दिसू शकतो. इतकी बायोडायव्हर्सिटी रिच आहे आपल्याकडे. फक्त प्रश्न एवढा आहे की ह्याचा उपयोग करून पर्यटन करण्याआधी आपण ह्याचा स्वतः अभ्यास करणं आणि म्हणून अशा प्रकारच्या व्हॉलिंटिअरिंग सारख्या संकल्पना ज्या आहेत त्याचा वापर करून घेणं की आज आपल्या भारतामध्येच असे कितीतरी मॉडेल्स आहेत जे स्वतःहून काम करतात. आता आपल्या जर शेजारचं जर बाजूचं जर आपलं राज्य घेतलं गोवा, आपण एरवी गोव्यामध्ये जातो पण गोव्याच्या वेस्टर्न घाट पट्ट्यामध्ये नेत्रावळी जी वाईल्ड लाईफ सेंचुरी आहे त्याच्यामध्ये तनशीकर नावाचा एक जो माणूस आहे तो तिकडे फार्म स्टे डायरेक्ट तयार केलेला आहे. आणि शाश्वत जीवनशैलीवर एक कसा फार्म स्टे असावा, म्हणजे नुसते आजकाल जे फार्म स्टेचे एक फॅड आलेलं आहे की तिथे फक्त नावाला काजू आणि आंब्याची झाडं आणि काही 4 कॉटेजेस काढलेले असतात आणि त्याला ते कृषी पर्यटन वगैरे असं नाव देतात, पण या पलीकडे जाऊन आपण कोकणामध्ये
कृषि हा जो विषय है तो अपन थोड़ा सा कोकणी अर्थाने म्हणूया लाइवलीहुड म्हणून जीवन जीवनासाठी शेती केली जाते इकडे इकडे कमर्शियल फार्मिंग होत नाही तर इकडे वर्षभर जो शेती पॅटर्न आहे तो बदलत असतो आता वांगणी शेती आहे आता आपण ऊल आणि अवाल लावलेला आहे त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण परत कोपरे जाळणार आपण परत भात शेतीसाठी रेडी होणार त्यानंतर आपण पुन्हा हिवाळ्याकडे येणार उन्हाळ्याकडे आपण काजू आंब्या आंबा वर्षभर आपण सुपारी असेल मसाले असेल अशा आपल्याला लागणाऱ्या आपल्या ज्या आपलं जे फूड कल्चर जे आहे ते इतकं रिच आहे इतकं डायव्हर्स आहे हे जे आपलं फूड कल्चर आहे ते प्रतिबिंबित होतं आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये की जसं की क्लॉड अल्वारिसांचं एक छान पुस्तक आहे द फिश करी अँड राईस या पुस्तकामध्ये त्यांनी म्हणाले की दिस इज इकॉलॉजिकल रेसिपी ऑफ गोवा लाईक कोकण सिमिलरली आपण ही जी आपली इकॉलॉजिकल रेसिपी आहे या भात आणि माशामध्ये खूप गोष्टी दडलेल्या आहेत तिरफळ दडलेली आहे त्याच्यामध्ये कोकम दडलेलं आहे त्याच्यामध्ये हळद दडलेली आहे त्याच्यामध्ये नारळ दडलेला आहे त्याच्यामध्ये सोलकढी दडलेली आहे त्याच्यामध्ये आणि आपलं उकडं भातही दडलेलं आहे त्याच्यामध्ये तर ही आपली इकॉलॉजिकल रेसिपी आहे आणि ही जी इकॉलॉजिकल रेसिपी आहे ती आधी मुळात खाण्याच्या लायकीचे आपण राहिलो आहोत का कारण आपण ती पद्धतीची शेती करतो आहोत का किंवा ती शेती आपण प्रमोट करतो आहोत का किती जण आज आपल्याच गावातला सोरटी किंवा बेळ्याचा तांदूळ घेऊन जेवत आहेत की आपण रेशनचा किंवा कुठच्या तरी इंद्रायणी तांदूळ घेऊन खातोय आपल्या तांदळाला वास का नाही आपण डेन्स फॉरेस्ट मध्ये शेती करतो आपण जी वांगणी शेती करतो त्याच्या आजूबाजूला बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्या आजूबाजूला गवे आहेत रान डुक्कर आहेत त्याच्यामध्ये लपलेले आहेत साळिंद त्याच्यामध्ये लपलेले आहेत सांबर जर वासाची शेती केली तर काही शिल्लक ठेवणार नाही म्हणून आपल्याकडे न्यूट्रिशनची शेती केली जाते जो लाल भात आपण खातो ना त्या लाल भाताला वास जरी नसला तरी त्याच्या इतक्या क्वालिटीज कुठेच नाही आणि ह्या भाताला लागणारं जे पाणी आहे हे तुमच्या धरणातून येत नाही मुळशीच्या धरणातून इंद्रायणी केला जातो त्या धरणातून येत नाही धरण बांधताना पुन्हा इकॉलॉजिकल डिस्टर्बन्स आलेला आहे इकॉलॉजिकल फार्मिंग आहे पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते झऱ्याच्या पाण्यावर शेती केली जाते त्या देव नदीमध्ये चौकोळच्या पापडीमध्ये आजही जाऊन बघा वांगणी शेती ते आत्ता करतात म्हणजे आत्ता त्यांच्या शेतीचा काळ आहे हिरवी वाहणारी नदी आता हिरवी झालेली आहे नदी हिरवी होते ही एक कवीची संकल्पना आहे उगाच आपल्या कोकणातले कोकणात कवी जन्माला आले नाही नदी हिरवी केली आहे त्यांनी आता जी नदी पावसाळ्यामध्ये वाहत असते त्या नदीला हिरवी करण्याची क्षमता ह्या आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे ते फक्त शेतकरी नाही आहेत ते आर्टिस्ट आहेत आणि असं जर तुम्हाला आर्ट जर बघायचं असेल ना कधी तरी तुम्ही डेगवेच्या ह्या रस्त्याला दोडामागच्या जावा उंच अशी माडाची बाग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे हिरवेगार कोपरे आता दिसतील वांगणी शेतीचे एक फोटो काढून क्लिक करा मी तर म्हणेन कोकणातला निसर्ग आहेच जबरदस्तच आहे पण त्या निसर्गात मध्ये राहून इकॉलॉजिकल फार्मिंग करून सौंदर्य दृष्टी कशी जपावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोकणी जीवनशैली सौंदर्य दृष्टी फार महत्वाची आज तुम्ही काजूचे प्लॉट बघा आणि आज तुम्ही जंगलामधल्या बागायती शेतीचे प्लॉट बघा काय चांगलं वाटतं दोडामार्ग मध्ये हजारो एकर मध्ये जंगलतोड करून काजू चांगली वाटते की त्याच दोडामार्ग मधल्या झोळंबे आणि तळकटच्या नदीच्या बाजूला तशीच आयना किंदळाची झाडे ठेवून तशीच जायफळाची मोठे वृक्ष वाढवून तशीच मोठमोठी भेटलेवाट ठेवून त्या ठिकाणी जी बागायती शेती जी मागच्या 500-600 वर्षामध्ये जी त्याची सुपारी जामीन देऊन उभी केली जामीन देणं सुपारीचा हा किती मोठी कन्सेप्ट आहे जामीन देतो आपण सुपारीचा तोडत नाही सुपारी काहीच आपण हातच लावत नाही जंगलाला अशा पद्धतीचं इकॉलॉजिकल फार्मिंग आपण करतो त्याचा एक छान फोटो घ्या लक्षात येईल काय सुंदर आहे कोकणी माणसाला सौंदर्य दृष्टी आहे आणि ती सौंदर्य दृष्टी आहे ही त्याला निसर्गाकडून मिळालेली आहे आणि म्हणून तो निसर्गाला उद्ध्वस्त करण्याचं मनात आणू सुद्धा शकत नाही म्हणूनच तर आपल्याकडे सगळ्यात जास्त फॉरेस्ट लँड ही गव्हर्नमेंटची नाही आहे तर ती देवरायांची आहे पुन्हा एकदा महत्वाच्या मुद्द्यावरती येतो की आज आपण जे पर्यटन म्हणतो याच्यामध्ये देवराई ही एक सगळ्यात मोठी एक क्षमता आहे आपल्याकडे की आपल्याकडे कसली देवराई नाही मँग्रोवची देवराई आचऱ्यामध्ये मँग्रोवची देवराई आहे कुठेच नाही आहे त्याच्यामध्ये रायझोकोर आणि झायलोकॉर्पस सारखी रेअर ट्री स्पेसिस आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कॅप किंगफिशर सरांना माहिती असेल तो आढळतो म्हणजे त्याचं ते हॅबिटॅट आहे ते रामेश्वराचा हॅबिटॅट आहे म्हणून त्यांनी राखलेलं आहे देवकोट ही संकल्पना आपल्यामध्ये रुजणं फार गरजेचं आहे ज्या कानाळ्याच्या रायमध्ये कानाळ्याची राय म्हणजे काय तर ती मिरिस्टिका स्वॅम्प जी महाराष्ट्रामध्ये एकमेव देवराई मिरिस्टिका स्वॅम्पची मिळाली ती म्हणजे आपल्या तिलारी या ठिकाणी तिलारीच्या खोऱ्यामध्ये हेवाळे बांबर्डे या गावामध्ये बाजूला लोकांनी प्रायव्हेट लँड रबर वाऱ्यानं विकून टाकलेली आहे आणि तिथे फक्त ती कानाळ्याची राय शिल्लक आहे फक्त भारतामध्ये अशा 4 देवराया आहेत ज्याच्या त्या सगळ्या देवराया आहेत हे सगळं नोटेबल पॉईंट आहे की जिथे जिथे मिरिस्टिका स्वॅम्प हे अफलातून जंगल आहे असं जंगल कोकणात आहे याचा आपण विचारही करू शकत नाही उंच जंगल आपण जंगल म्हणजे
म्हणजे काय समजतो. आज आपल्या सावंतवाडी दोडामार वाईल्ड लाईफ कॉरिडॉर मध्ये जे जंगल आहे ते फक्त झाडं नाहीये, ते सह्याद्रीत एक अति उंच जंगल आहे. म्हणून त्याच्यावरती येऊन ग्रेट हॉर्नबिल बसतो. ग्रेट हॉर्नबिल खालच्या झाडांवरती येऊन बसत नाही. ग्रेट हॉर्नबिल काजूच्या झाडांवरती येऊन बसत नाही. ग्रेट हॉर्नबिल भेंडल्या माडावरती येऊन बसतो. ग्रेट हॉर्नबिल कोळीनराच्या झाडावरती येऊन बसतो. ग्रेट हॉर्नबिल मिरिस्टिकाच्या झाडावर बसतो. आणि तो आपल्या देवाचा किंवा मधाचा झाड आपण म्हणतो, सातिंगण्याचा झाड, त्याची साल आपण दिवाळी काढून त्याचा रस पितो, त्या झाडावरती येऊन बसतो. मग सातिंगणाचं झाड आपल्या सेक्रेट फ्लोरामध्ये येतं. सेक्रेट फ्लोरा ऑफ गोवा म्हणून राजेंद्र केरकर सरांचं आत्ताच एक नवीन पुस्तक आलं. आपण हे तसे डॉक्युमेंटेशन करू शकतो की सेक्रेट फ्लोरा आपल्याकडे किती आहे. जसं मी म्हणालो की आपल्याकडे देवराया आहे, मिरिस्टिकाची देवराई झाली, मँग्रूवची देवराई झाली, आपल्याकडे एक वेलींची देवराई आहे परमे या गावामध्ये. त्याशी मोठ्या मोठ्या अगदी भल्या मोठ्या एवढ्या माडापेक्षाही जाड अशा वेली संपूर्ण जंगलामध्ये पसरलेल्या आहेत. एंटाड्याच्या वेली आहेत त्या, गारंबीच्या वेली आहेत. आता ह्या गारंबीच्या वेलींच्या देवराईमध्ये कोण येतो, कोण येतो तो देव, तो देव म्हणजे आपली ती वाईफ, आपलं तो देवचा आहे, आपलं तो राखंड आहे ज्याला आपण कधीच फील करत होतो कधीतरी तिथे जाऊन. कधीतरी आपल्या आपल्याला ती एक वाईफ येत होती. मला माझ्या पर्यटकांना सांगायला लागत नाही की ते देव आहे म्हणून. मी त्यांना फक्त त्या जंगलाच्या सुरुवातीला नेऊन ठेवतो, एक बॉक्स घेऊन आल्याच्या नंतर ते मला सांगतात इथे काहीतरी वेगळं पण जाणवलं मला. ती कुठच्या धर्माची असतात, कुठच्या जातीची असतात, ती कोकणातली असतात, ती देवचार मानतात मला माहित नाही. पण ती जसा एक देवरायतून फेरी घेऊन येतात ते शांत होतात. त्यांच्या मनाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आणि ऊर्जा फक्त देवरायांमध्ये शिल्लक आहे. आणि ती जी आहे ती आपल्याला शांत करते. आपल्या जो सुशेगाचे प्रिन्सिपल आहे ना, सस्टेनेबिलिटी वगैरे फार मोठे शब्द आहेत. सुशेगात असणं म्हणजे सस्टेनेबिलिटी आहे. सुशेगात राहा, जास्त ऍक्टिव्ह होऊ नका, नाहीतर त्याचा दोडामार करून टाकताल तुम्ही. सुशेगात राहणं म्हणजे लो कार्बन इमिशन लाईफस्टाईल. आपण जी जीवनशैली जगतो आहोत त्या जीवनशैलीमधून निसर्गाचा विचार करणं, फेमिली आनंदे तैशांची राहावे, चित्ती असू द्यावे, समाधान, ही सुशेगातपणाची व्याख्या आपल्याला सांगण्यात येत होती. तीच ती व्याख्या आहे. फक्त ती आपण आपल्या अडाणी शेतकऱ्यांनी काय कळतली, ती संतांनी लिहिलेली आहे अशी नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण पर्यटन आणि या सगळ्या गोष्टींकडे वळलो होतो. देवराई सारखीच अजून एक संकल्पना आहे ती म्हणजे देवकुंड. आता देवकुंडीचा जो प्रकार आहे आपल्याकडे हा जवळपास आपल्या तेरेकोल पासून सगळ्या खालच्या नद्यांमध्ये दिसून येतो. तेरेकोल मध्ये बावलट या गावामध्ये बाहुलीची कोंड आहे. जलमदेव नावाचा एक कोंड आहे. जलमदेव म्हणजे पाण्याचा देव. ह्या कोस्टलला एक देवराई आहे मँग्रूवची. त्याच्या बाजूला भूतकोंड नावाची जागा आहे. तिथे भूतनाथाचा देवचार आहे, राखणदार आहे. त्याच्या बाजूला भूतकोंड. तर त्या गावातल्या एका जुन्या गृहस्थाला विचारलं की भूतकोंड काय प्रकार आहे, त्या वाडीचं नाव भूतकोंड आहे. तर त्याचा प्रकार असा आहे की तिथे एक कोंड आहे आणि त्या कोंडीत कोणीही मासेमारी करत नाही. तिथे कसल्याही प्रकारचं तुम्ही ना जिलेटिन टाकू शकत, ना कसला शॉक लावू शकत, कोणत्याही प्रकारची अपारंपरिक मासेमारी केली जाऊ शकत नाही. का? तर तिथे नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो तिथे ती कोंड आहे. आणि त्या ठिकाणच्या ज्या स्पेसिस आहेत, फिश स्पेसिस, त्यांचं ते एक ब्रिडिंग सेंटर आहे. यापुढे जाऊन आपण हदा सत्रीची कोंड आहे, कळणे नदी, जी आपण बरेच जणांना कळणे नदी माहिती नसेल. तिलारी आणि तेरेकोलच्या नदी मध्ये एक कळण्याचं खोरं लागतं, जे पुढे जाऊन पिरण्यामध्ये तिलारीला छापवायला मिळते. पण कळणे नदीचे स्वतःचं एक वेगळं खोरं आहे. आणि ज्या आज कोकणामध्ये, कोकण म्हणजे मी अगदी पालघर पासून केरळपर्यंत म्हणतोय, ज्या आज कोकणामध्ये फार कमी मुक्त वाहिन्या नद्या शिल्लक आहेत, ज्यांच्यावरती धरण नाही झाली, त्यापैकीच एक ही कळणे नदी आणि दुसरी तेरेखोल आणि दाभिन नदी. तर ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्यांचं वाहतं राहणं आपल्यासाठी का अवलंब गरजेचं आहे, किंवा त्यांचं वाहतं राहणं म्हणजे आपली जीवनशैली वाहती राहणं असं का आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण जेव्हा करू त्यावेळेस पर्यटन हा एक सेकंड अँगल तयार होईल. आधी कोकण वाचवायचं आहे ते माझ्यासाठी वाचवायचं आहे. आय एम द फर्स्ट पर्सन जो कोकणाचा उपभोग घेतलाय. गेल्या माझ्या मागच्या 100 पिढ्यांनी माझा कोकणाचा उपभोग घेतलाय आणि मला माझ्या पुढच्या पिढीला ते तसंच जर दाखवायचं असेल तर ते माझ्यासाठीच मी ठेवायला पाहिजे. पर्यटन पर्यटक हा फक्त पैसे देऊन निघून जातो, पण पर्यटक म्हणजे देव नाही. आपण आपलं कोकण आपल्यासाठी राखणं हा एक सगळ्यात मोठा महत्वाचा भाग. पर्यटक हा त्याच्या चंगळवादी जीवनशैलीत लक्झरीतूनच आलेला असतो. तो फक्त तुमच्यासोबत फिरतो, तुम्हाला पैसे देतो आणि निघून जातो. पण तुमच्याकडे जर पर्यटक इतके आले की जर तुमचे रिसोर्सेस संपवायला लागले तर त्याचा मालवण तारकर्ले आणि कळंगूट बागा व्हायला वेळ लागत नाही. आज त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला आपण कुठच्या गर्दीत आलो आहोत असं वाटतं. आपल्याला तो फील जाणवत नाही की आपण कोकणामध्ये आहोत. तर पर्यावरण आणि पर्यटन हा हा एक सांगड घालण्याचा प्रयत्न आपण समजून घ्यायला हवं की कुठचाही विकास हा दोन प्रकारचा असतो.
एकतर तो आपल्याला आपल्या जीवनशैलीपासून दूर घेऊन जातो किंवा तो आपल्याकडे एक धकास घेऊन येतो. जसं की आज आपण बघतोय की गोव्याच्या पर्यटनातून तिथल्या स्थानिकांना काय त्रास होतो किंवा आपण एक लोकल म्हणून म्हणजे या गोष्टी काही बाहेरच्या लोकांना फार कमी माहिती असतील पण सावंतवाडी आणि या परिसरातल्या लोकांना माहिती असेल की गोव्यातल्या स्थानिकांना खरंच पर्यटन हवाय का हा मुद्दा आहे. त्यांना तर नकोच नकोच आहे किंवा त्यांच्या पर्यटनातून त्यांना फार कमी जणांना त्यातून रोजगार निर्मिती होते. तर या अशा प्रकारच्या पर्यटनातून आपण काय काय गोष्टी करत असतो करू शकतो याचे काही मी उदाहरण तुम्हाला देईन की व्हॉलंटिअरिंग टुरिझम हा एक महत्त्वाचा विषय आहे की मी जर माझ्या गावामध्ये चार माणसं घेऊन येतो तर ती माणसं फक्त फिरवायला घेऊन येण्याऐवजी माझ्या गावामध्ये जी काही गावरहाटी आहे माझ्या गावामध्ये जी लोक आज मग ते मासेमारी करत असतील शेती करत असतील ते सुतार असतील ते धनगर असतील ते ठाकर असतील ते या सगळ्या इंडिजिनस कम्युनिटीजमध्ये असतील तर त्या प्रत्येकाकडे घेऊन जाऊन त्यांना त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करून देणं हा वाईज टुरिझमचा एक सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं भाग असायला हवा की आपल्याच गावातली जुनी लोक त्यांच्याशी इंटरॅक्ट करून देणं कारण ती म्हणजे पुस्तक असतं. एखाद्या आजीसोबत आपण गप्पा मारणं एक एक तास म्हणजे त्याच्या ते पुस्तक वाचण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणूया कारण ती जी माहिती मिळते. आज आपण बघतो की बरेच जण रिसर्च करतायत पीएचडी घेतायत कशावर करतायत हे रिसर्च कशावर करतायत कोणीतरी मालवणी खाजावरती गोव्यात पेटंट घेतलेला आहे हा खाजा तयार कोणी केला कोणीतरी पीएचडी केलेली आहे त्या हिरण्यकेशीच्या माशावरती सुद्धा रिसर्च झालेला आहे. अरे पण तो मासा हिरण्यकेशी नाव दिलं कोणी हिरण्य म्हणजे सोनं आणि केस आणि त्याच्यावरती खरंच सोन्याचा केस आहे आज लागलेला शोध नाही ज्याने त्या जागेला हिरण्यकेशी नाव दिलं आहे त्याला त्याची जाणीव होती म्हणूनच त्याला त्याने नाव दिलेलं आहे. तर मग ह्याचे कुठेही लिखित प्रूफ नाही आहे त्याचं कुठेही डॉक्युमेंटेशन नाही आहे तर त्यामुळे डॉक्युमेंटेशन करता करता पण आपण अशा पद्धतीचं व्हॉलंटिअरिंग करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याकडे अशी मुलं येतील जी त्या फील्डमध्ये काम करतील स्थानिकांसोबत इंटरॅक्ट होतील आणि आपल्याच गावाचा पीबीआर तयार करतील आपल्याच गावातल्या जुन्या गोष्टी असतील आर्किटेक्चर असतील. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपला जो धामापूरचा तलाव आहे त्याच्या बाजूचे भगवती मंदिर आहे त्याचं डॉक्युमेंटेशन सचिन देसाईंनी मुंबईतल्या एका कॉलेज आहे डिझाईन जत्रा प्रतीक धामने त्याला येऊन आला होता आर्किटेक्चरचं कॉलेज आहे तर त्या मुलांनी येऊन त्या मंदिराचं भगवती मंदिरचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. जे डॉक्युमेंटेशन आज जर तुम्ही करायला गेला तर त्याला काही लाख रुपये खर्च आहे. आपल्याकडे अशी मंदिरं आहेत आपल्याकडे अशी झाडं आहेत आपल्याकडे अशी बायोडायव्हर्सिटी आहे ह्याचं जर डॉक्युमेंटेशन होत असेल आणि ते जर व्हॉलंटिअरिंग टुरिझममधून होत असेल तर दोन्ही प्रकार होतील की एकतर चांगला पर्यटक आपल्याकडे येईल जो की आज आपल्याकडे येत नाही आहे. आपल्या आंबोलीमध्ये इतकी छान बायोडायव्हर्सिटी आहे पण पर्यटक फक्त त्या धबधब्याकडे मॅगी आणि वडापाव खायला येतात ज्याचा आपल्या कोकणाशी काही संबंध नसतो. तर मुळात आपल्याकडे काय कोणत्या पद्धतीचा पर्यटक यायला हवा हे आपण डिसाईड करायला हवं की कुठचा बाहेरचा व्यक्ती डिसाईड नाही करू शकत आणि म्हणून आपण स्वतःहून पुढे यायला हवं तो काय करता तर करून दे आमका त्याच्याशी काय देणं घेणं नाही अशा पद्धतीची जर अस्पृश्यता बाळगली तर आपल्या समोरचा डोंगर कधीतरी कळणे होऊन जाईल आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपण काय करत बसलो. त्यामुळे आज आपण सुद्धा याचा सहभाग होणं गरजेचं आहे. आता मुद्दा हा आहे की आपण इथे सगळे बसलेलो एका वेगवेगळ्या फील्डमध्ये आलेले असाल आणि बरीचशी माझ्यापेक्षा मोठी वयस्कर मंडळी आहे. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाचं फील्ड हे जरी एन्व्हायरमेंट नसलं तरी आपण आपल्या फील्डमध्ये एन्व्हायरमेंट नक्कीच जोडू शकतो. म्हणजे आपण जर एक चांगला लॉयर असू तर आपण एन्व्हायरमेंट फ्रेंडली लॉ करू शकतो. सुहास सावंत सर ह्या विषयावर चांगलं बोलू शकतील. तर या अशा पद्धतीचा आपण आपल्या फील्डला एक उत्तम शिक्षक असेल तर तो फक्त ते पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी बोस्टन टी पार्टी आणि फ्रेंच राज्यक्रांती शिकवण्याऐवजी तो आपल्याच गावातली नदी मुलांना फिरवायला घेऊन जाऊन तिथे कोणत्या कोंडी आहेत तिथले कोणते मासे आहेत कुठले दगड आहेत याचं डॉक्युमेंटेशन तो मुलांना घेऊन करू शकतो आणि ह्या जर अशा गोष्टी झाल्या तर त्याचा फायदा आपल्या लोकांना होईल आणि आपली मुलं बाहेर जाणार नाही. अगदी असं होतं की आपली मुलं लिहितात की इराकमध्ये ऑटर्स आढळतात म्हणून पण आपल्या तेरेकोल नदीमध्ये दोन प्रकारचे ऑटर्स आढळतात स्मूथ कोटेड आणि स्मॉल कॉर्ड दोन्ही प्रकारचे ऑटर्स आपल्याकडे आहेत पण ते आपल्याला माहिती नसतं. मग कोणीतरी तिसरा येतो आणि तो आपल्या तेरेकोल नदीमध्ये आणून मगर सोडतो आणि त्याला मगर पॉईंट बनवून टाकतो जी की आपल्या इकोसिस्टमचा कधी भागच नव्हती आणि ते सगळे मासे खाऊन टाकते आणि त्याला लोक मगर व्ह्यू पॉईंट किंवा काहीतरी शिट्टी मारल्यावर पॉईंट बनवून टाकतात विच इज नॉट पार्ट ऑफ अवर इकॉलॉजी आणि आपण याला प्रसिद्धी देतो.
मला मुद्दा हा म्हणायचा आहे की आपल्याकडे जे आहे तेच आपण जर अधिक प्रभावशाली अभ्यासातून जर दाखवू शकलो तर ते आपल्या प्रिझर्वेशनसाठी कन्झर्वेशनसाठी एक फार महत्वाची गोष्ट ठरू शकते. आपण निसर्ग वाचू शकतो की नाही मला माहिती नाही, पण आपण निश्चितच आपली जीवनशैली वाचवू शकतो जी की आपल्या हातात आहे. निसर्ग वाचवणं आपल्या हातात नाहीये. आंदोलनं करणं, मोर्चे करणं या सगळ्या गोष्टींतून थोडाफार का होईना त्याचा अनुभव घेतलाय, पण या गोष्टीतून आपण आपली क्रिएटिव्हिटी चुकीच्या दिशेने वळवत असतो. मला असं वाटतं की आपल्या हातात काय आहे ते आपण बघायला हवं. आपल्या हातात जर आपल्या गावात पीडीआर करणं असेल, आपल्या गावात आपल्याच गावातले दोन फणसाची झाडं वाचवणं असेल, आपल्या आजूबाजूची बायोडायव्हर्सिटी वाचवणं असेल, माझ्या समोर पेंडल्या माडावरती येणारं हॉर्नबिल दरवर्षी तिथेच यावा म्हणून हॉर्नबिलचं झाड मी तोडणार नाही हे जर माझ्या हातात असेल तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या म्हणजे सांगायचा उद्देश हा की मी काय करू शकतो, मी पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपणच ठरवायला हवं. कचराचा मुद्दा आहे, घारपुरे सरांनी बोल म्हणालेच होते मला, पण सावंतवाडीचा एक मोठा कचऱ्याचा मुद्दा आहे. सावंतवाडीच जेव्हा आपण एंटर करतो त्यावेळेस आपण खरं तर तेरेखोल नदीच्या काठाने येत असतो. आपल्याला त्याची कदाचित जाणीव सुद्धा नसेल की तेरेखोल नदी धवडकीच्या मेट आपण म्हणतो सावंतवाडीला 3 मेटाच बरोबर, एक आकेरीचा मेट, एक मळगावचा आणि एक इन्सुलेच, पण सावंतवाडी 4th मेट आता धवडकीवर असा. जैसा तेरेखोल नदी चालू होतं त्या मेटात उतरलो की माणकोल गाव लागतात आणि माणकोलात आपण ती नदी जी असा ती उलटी बावलाटेक गेली, म्हणजे सावंतवाडीचं पाणी बांधायक जातं, सावंतवाडीतच पाणी बांधायक जातं आणि त्याच केरीत जातं पेंडण्याक जातं. तर त्यामुळे आपण ती नदी उगमाच्या ठिकाणी घाण करतोय ह्या तलावात आणि त्या आजूबाजूच्या ठिकाणी कचरा टाकून, आणि सावंतवाडीचं डम्पिंग ग्राउंड इज अ वर्स्ट एक्झाम्पल की नदी उगमाच्या ठिकाणी कशी घाण केली जाते. हा एक मोठा विषय आहे की सावंतवाडी, मला तर असं वाटतं की ह्या मुद्द्याला घेऊन सावंतवाडीत एक चळवळ उभी राहायला हवी की जसं आपण सावंतवाडी एंटर करतोय अंबोली मार्गे तसं आपल्याला त्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड दिसतं त्या डम्पिंग ग्राउंड मधला जो कचरा आहे तो पावसाळ्यात नदीत ढकलला जातो, आणि ही नदी उगमाच्या ठिकाणी असल्यामुळे ती फोर्सफुली जाते. ती नदी पूर्ण माणकोलमध्ये हाच कचरा घेऊन जाते. माणकोलातले लोक ह्याच नदीतले मासे खातात चढणीतले. तीच बाजूची क्रिश्चनवाडी आहे, तिथेच काही जण त्या नदीतले नदीवरती अवलंबून आहे, त्याच्यावरती ते वायगणी शेती करतात. तर अशा पद्धतीने आपण ह्या नदीला जर उगमाच्या ठिकाणी घाण करत असू, आणि जर आपण जी नदी फ्री फ्लोईंग रिव्हर आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त दोनच नद्या आता फ्री फ्लोईंग राहिलेल्या आहेत. ताळंबाचं धरण झालेलं आहे, तिलारीचं ऑलरेडी झालेलं आहे, आणि तेरेखोल आणि कळणे ह्या दोन नद्या ह्या इतक्या इम्पॉर्टंट आहेत आपल्या इकोसिस्टीमसाठी, नाहीतर चंडीचे मासे आपल्याला कधीच मिळणार नाही आयुष्यात, आणि आपल्याला ती इकोसिस्टीम कधी बघायलाच मिळणार नाही. तर त्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या मुद्द्यांवरतीही एकत्र येणं हा एक पर्यावरण चळवळीचा भाग असायला पाहिजे. मी माझं जगतो आहे, पण मी माझ्या जगण्याबरोबर इतरांच्याही जगण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यालाही सुकर करतो आहे का, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. कुणीतरी मागे मी रिफायनरीला विरोध करतो म्हणून पॉलिटिकली मला बोलण्याचा एक प्रयत्न केला, पण खरं तर मला असं वाटतं की आपण जर खरंच कोकणात राहतो, आपण जर या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेतो आहोत, तर ज्यावेळेस बोलण्याची गरज आहे त्यावेळेस आपण निश्चितपणे बोलायला हवं. त्याच्यासाठी राजकीय असणं किंवा राजकीय पाठबळ असणं किंवा पाठिंबा असणं याची काही गरज नसते. आपली आपण एक तरुण आहोत आणि आपल्याला निश्चितच आपल्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त दोन मुखं आपण शिकलेलो असू, कारण जर आपण असं व्हिजन घेऊन जर काम करत असू तर ते बोलणं ही आपली जबाबदारी बनते. मी पर्यावरण या विषयावरती खूप जास्त बोललोय, कारण पर्यावरण जर जपलं तरच कोकण राहील, आणि कोकण राहिलं तरच पुढे आपण पर्यटन करू शकू. अगदी जाता जाता एक महत्वाचा मुद्दा सांगतोय की आत्ताची सध्याची स्थिती जी मी आत्ता ज्या या काही वर्ष दोन वर्ष जो आत्ता दोडामार्गमध्ये जे मी कंटिन्यू जातोय फिरतोय, एक गोष्ट लक्षात आली की नॉर्थ गोव्याच्या डेव्हलपमेंटसाठी तळ कोकणाची जबरदस्त वाट लागत चाललेली आहे. म्हणजे मुंबईच्या एअरपोर्टसाठी लागणारी खडी निगुडे सोनुर्ले या गावातून गेलेली आहे. अगदी ज्या दोडामार्ग तालुक्यात खरं तर इकोसेन्सिटिव्ह झोन लागायला पाहिजे होता त्या दोडामार्ग तालुक्यात आज 11 क्रशर्स आहेत, आणि हे सगळे क्रशर्स ही खडी घेऊन जातात नॉर्थ गोव्याच्या डेव्हलपमेंटसाठी, दिलीप मेघवालसाठी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की पाणी, आज भादई नदीचं पाणी अडवलं जाते म्हणून गोव्यामध्ये फार मोठं आंदोलन चालू आहे, पण आमचं किलारीचं पाणी हेच गोवा वापरत असताना
ह्या 10 गावांना बुडवून ज्या सरगवे पाटील आणि हे जी काही समृद्ध गावं होती त्या बुडवून जी गावं आज गोव्यासाठी पाणी म्हणून सांगितलं होतं ते पाणी गोव्याच्या नागरिकांना जात नसून ते गाव ते गोव्यातल्या टुरिझम इंडस्ट्रीला जाणारं पाणी आहे आणि हे असं टुरिझम इंडस्ट्रीला पाणी गोव्याचं जातं पण त्याच्यासोबतच तळ कोकणाची नैसर्गिक साधन संपत्ती उद्ध्वस्त होत असल्यामुळे भविष्यात आपण खरंच पर्यटन करू शकू का आणि जर पर्यटन केलं तर निगोड्यातले अर्धे फुटलेले डोंगर आणि कळण्यातले अर्धे फुटलेले सडे दाखवणार आहोत का हा एकदा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा की आपण आपल्या भागाच्या आपल्याकडे काय बेस्ट आहे आपल्याकडे कसिनोज नाहीये आपल्याकडे गोव्यासारखे हॉटेल्स नाहीये आपल्याकडे रिसॉर्ट्स नाहीये आपल्याकडे निसर्ग आणि जीवनशैली या दोन गोष्टी आहेत आणि आपल्याला त्याच वाचवायच्या आहेत आणि त्याच जर आपण वाचू शकलो नाही तर आपण पर्यटन किंवा मोठ्या काही बघू शकत नाही तुम्ही सर्वांनी मला ऐकलं आणि माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार